मी गजेंद्र बोरसे, मी एक कबड्डी खेळाडू आहे आणि माझी कबड्डीसाठी जी तळमळ आहे ती यातून थोडीशी सिद्ध होती आहे की मागील 10 महिन्यापासून कोविडमुळे माझ्या जे विद्यार्थी आहेत त्यांचं जे ग्राउंड आहे ते 10 महिन्यापासून बंद आहे आणि आता इथून पुढं जे आहे जानेवारी महिन्यापासून ज्या स्पर्धा चालू होणार आहेत कबड्डीच्या, तर त्यासाठी माझ्या विद्यार्थ्यांना फिटनेस करण्यासाठी ग्राउंड नाही आहे. 2008 पासून माझे विद्यार्थी तिथं प्रॅक्टिस करतात आणि त्याच्यामध्ये भरपूरसे आहेत. 5 PSI झालेले आहेत, 2 SRPमध्ये आहेत, पोलीस सेवेत भरपूरसे आहेत, त्याच ग्राउंडमधून निर्माण झालेले आहेत. आणि हे जे विद्यार्थी आहेत हे अतिशय म्हणजे अतिशय जोमाने प्रॅक्टिस करतात, पण ह्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी ग्राउंड नसल्यामुळं ते त्यांची प्रॅक्टिस आणि फिटनेस अपुरंसं पडतं आहे. आणि पुढील ज्या महिन्यापासून या महिन्यापासून ज्या मॅचेस चालू होणार आहेत, तर हे मंडळासाठी कुठेतरी त्यांची एक धडपड आहे, कुठेतरी त्यांच्या कबड्डीसाठी त्यांची धडपड आहे की त्यांनी फिटनेस करून ज्या येणाऱ्या स्पर्धे याच्यामध्ये त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेऊन औरंगाबाद जिल्ह्याचं व त्यांच्या एरियाचं व त्यांच्या मंडळाचं नाव हे नक्कीच कुठे ना कुठं जिल्हास्तरीय राज्यस्तरीयवर हे मोठं करतील. ह्याच अनुषंगाने माझं सांगण्याचं हेच तात्पर्य आहे की औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कबड्डी खेळाडू आहे, भरपूर ठिकाणी आहे, कबड्डी चालता भरपूर ठिकाणी आहे, पण महिला असा एक गट आहे तो फक्त औरंगाबादमध्ये यंत्री पारिजातनगरमध्ये या 22 मुली आहे, महिला आहेत ज्या की सराव करतात आणि सराव करून तो त्यांनी भरपूरसे जिल्हास्तरीय खेळलेले आहे, राज्यस्तरीयवर भरपूरसे खेळाडू खेळलेले आहेत. आमची विनंती हीच होती की आयुक्त साहेबांना आम्ही भेटायला आलो होतो, आयुक्त साहेबांची आमची भेट पण झाली, आयुक्त साहेबांनी आम्हाला पॉझिटिव्ह फीडबॅक दिला आणि शुभेच्छा पण दिल्या की विद्यार्थ्यांनी तयारी करायला पाहिजे पुढे आणि तुमचं जे ग्राउंड बंद आहे ते आम्ही लवकरात लवकर चालू करून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. पुन्हा विनंती करतो की आमच्या खेळाडूंसाठी, महिला खेळाडूंसाठी ती जागा सेफ आहे आणि तिथे जे आहे की त्यांना सराव लवकरात लवकर चालू करण्याची परमिशन मिळावी एवढीच विनंती. माझं नाव पूजा प्रसाद आहे, मी राष्ट्रीय महाविद्यालय या शाळेत शिकते आणि गेल्या 10 महिन्यापासून आमचं पारिजातनगर हे ग्राउंड बंद आहे आणि आमची फिटनेस होत नाही आहे. आमच्या आता सध्याला मॅचेस येणार आहे तर सगळे फिटनेसला लागले, पण आमची फिटनेस काही होत नाही आहे. आमचे ग्राउंड उघडून द्यावं ही आमची विनंती आहे, कारण का आमच्याकडं का 22 मुली अशा नाही का सगळं फिटनेस करतात आणि चांगल्या मॅचेस खेळतात वगैरे, त्या नॅशनल स्टेट सगळ्या होऊन आलेले आहेत. आमचं ग्राउंड उघडून द्यावं ही आमची.